घाटकोपर मधील ज्वेलर्स राजेश्वर उदानी यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी अजून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. प्रणित भोई असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. हत्या करताना जी कार उपयोगात आणली होती त्या कारचा हा चालक होता. या प्रकरणात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा खासगी माजी सचिव सचिन पवार यालाही अटक केली आहे. त्याची पंतनगर पोलिसात त्या मुलीने तक्रार दिली होती. त्यावरून त्याला निलंबितही करण्यात आलं आहे. पोलिसांनी त्याला 7 डिसेंबरला या प्रकरणी अटक केली होती. ज्वेलर्स आणि हिरे व्यापारी राजेश्वर उदानी हत्ये प्रकरणात दिनेश पवार याचाही सहभाग असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले होते. आज त्याची त्या प्रकरणी पोलीस कोठडी संपल्याने त्याला विक्रोळी न्यायालयात हजर करण्यात आलं. त्याला ज्वेलर्स हत्ये प्रकरणी पोलिसांनी मारहाण केली असं न्यायालयाच्या निदर्शनास आणून आपला टी शर्ट उतरून आपल्या अंगावरील शर्ट काढून अंगावरील खुणा दाखवल्या. पोलिसांनी ज्वेलर्स हत्ये प्रकरणी त्याला मारहाण केली आणि त्यात आरोपी सुद्धा आहे. न्यायालयाने त्याला 21 डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली पण पोलिसांनी या प्रकरणी त्याची पोलीस कस्टडी मागितली. यावर आज या प्रकरणी कागदपत्र सादर करून उद्या न्यायालयात देण्यास सांगितले आहे. उद्या पुन्हा दिनेश याला न्यायालयात हजर करण्यास सांगितले आहे. पंतनगर येथे दाखल गुन्हा नंबर 577/18 आज नवीन एक अरेस्ट करण्यात आलेली आहे. आरोपीचं नाव प्रणित जोमा भोई आहे. त्याची उम्र 20 वर्ष आहे आणि या गुन्ह्यामध्ये अगोदर 376 अटक आरोपी दिलीप दिनेश पवार यांना पण या गुन्ह्यामध्ये आता घेण्यात आलेला आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.